एग्जाम्पल नंबर सेवन फ्रॉम क्वेश्चन नंबर सिक्स फ्रॉम प्रैक्टिस सेट 6.1. द क्वेश्चन इज सेम. वी हैव गिवन ट्रिगोनोमेट्रिक एक्सप्रेशन एंड वी हैव टू प्रूव दैट LHS एंड RHS बोथ आर इक्वल. वी हैव टू प्रूव दैट LHS एंड RHS आर इक्वल. वी हैव टू प्रूव दैट साइन टू द पावर 4 थीटा माइनस कॉस टू द पावर 4 थीटा that is equal to 1 minus 2 cos square theta. Actually there is a correction. In the textbook it is given that in this place, in the textbook, sec to the power 4 theta is given, but there should be sin to the power 4 theta, then we will get the RHS. Otherwise, if we take sec to the power 4 theta according to textbook here, then we are unable to make LHS and RHS equal. So you have to take care about that correction. So we will write LHS as it is and then we will get the RHS. See, बरेचसे विद्यार्थी इथं मिस्टेक्स करत आहेत. LHS आपल्याला एज इट इज लिहायची आहे. LHS जर एज इट इज नाही लिहिली तर ॲटलिस्ट वर्ड्समध्ये LHS असं आपण लिहिलं पाहिजे. शक्यतो LHS एज इट इज लिहावी. साइन टू द पावर 4 थीटा माइनस कॉस टू द पावर 4 थीटा इट इज इक्वल टू. नाउ वी हैव टू सिंप्लिफाय दिस. आपल्याकडे दोनच महत्त्वाच्या गोष्टी आहेत. एक सिंप्लिफिकेशन आणि दोन यूज ऑफ ट्रिगोनोमेट्रिक आयडेंटिटीज. बस याच्या व्यतिरिक्त तिसऱ्या कुठल्याच गोष्टीचा आपल्याला विचार करायचा नाही. एक तर आपल्याला सिंप्लिफिकेशन हा एक भाग आणि दुसरा आहे यूज ऑफ ट्रिगोनोमेट्रिक आयडेंटिटीज. बस ट्रिगोनोमेट्रिक आयडेंटिटीज यूज करणे आणि योग्य पद्धतीनं सिम्प्लिफिकेशन करणे. सिम्प्लिफिकेशन करत असताना मग ॲडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन असेल किंवा डिव्हिजन असेल किंवा आणखीन काही भाग असेल काही आयडेंटिटीज यूज करायचे असतील आपल्याला. प्रॉडक्ट करत असताना काही आयडेंटिटीज आपल्याला यूज करायच्या असतील तर आपण त्या योग्य पद्धतीनं यूज करणं आवश्यक आहे. फारसं घाबरण्याची आवश्यकता नाही आहे. बरेचसे विद्यार्थ्यांना मायनर मिस्टेक्स होत आहेत. हे एक्सप्रेशन लिहित असताना थीटाच लिहायचा राहून गेला. पावर 4 आहे परंतु आपण आपल्या मनानेच 2 लिहिला. इथं मायनसचं साईन आहे म्हणूनच आपण त्याला प्लस लिहिलं. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. जेव्हा आपण हा क्वेश्चन पेपरमध्ये लिहितो आहे किंवा नोटबुकमध्ये लिहितो आहे तो अचूक लिहिलेला असेल याची काळजी आपण घेणं आवश्यक आहे. आणि जर तो आपण चुकीचा लिहिला तर एनी हाऊ आपल्याला LHS आणि RHS इक्वल आहेत हे सिद्ध करता येणार नाही. बरेचसे विद्यार्थी गोंधळत आहेत. गोंधळ होते थोडासा पण गोंधळून जाण्याची आवश्यकता नाही आहे. दोनच गोष्टी लक्षात ठेवा. एक सिम्प्लिफिकेशन आणि दोन ट्रिगोनोमेट्रिक आयडेंटिटीजचा यूज करणे. हां आता त्यामध्ये कधी कधी आपल्याला अगोदर आयडेंटिटीज यूज कराव्या लागतात आणि नंतर सिम्प्लिफिकेशन्स करावे लागतात. तर कधी कधी अगोदर सिम्प्लिफिकेशन करावं लागतं आणि नंतर आयडेंटिटीज यूज कराव्या लागतात. आता याच्यात असा काही कुठला रूल नाही की आपण कधी नेमकं काय केलं पाहिजे. तर त्या अकॉर्डिंग टू एक्झाम्पल आपल्याला ठरवता आलं पाहिजे. आता जर ह्या LHSचं आपण ऑब्झर्वेशन केलं आणि सपोज तुम्ही असं ठरवलं की आपल्याला इथं आयडेंटिटीज यूज करायचे आहेत अगोदर तर त्याचा काहीच यूज होणार नाही आहे. साईन टू द पावर 4 थीटा आहे इथं कॉस टू द पावर 4 थीटा आहे दोघांच्यामध्ये मायनसचं साईन आहे म्हणजे स्वाभाविकच आपल्या असं लक्षात येतं की हे स्क्वेअर टर्म आहे हे पण स्क्वेअर टर्म आहे आणि दोघांच्यामध्ये मायनसचं साईन आहे. याचा अर्थ आपण 101% काय केलं पाहिजे आयडेंटिटीचा यूज केला पाहिजे. आपल्याकडे आयडेंटिटी आहे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू इन टू द फर्स्ट ब्रॅकेट ए प्लस बी इन टू द सेकंड ब्रॅकेट ए मायनस बी. अशा प्रकारची एक आयडेंटिटी आपल्याकडे अवेलेबल आहे. परंतु ही आयडेंटिटी यूज करत असताना दोन्हीही टर्म्स स्क्वेअर टर्म्स असले पाहिजेत आणि दोघांच्यामध्ये मायनसचं साईन असलं पाहिजे तरच आपल्याला तशा प्रकारचं फॅक्टरायझेशन लिहिता येतं. आता इथं मात्र पावर 4 आहे इथं पण पावर 4 आहे पण दोन्हीही कम्प्लीट स्क्वेअर आहेत. मग आपल्याला याचं फॅक्टरायझेशन करणं आवश्यक आहे आणि त्यानंतर मग आयडेंटिटीज पण आपल्याला यूज करावे लागतील. असं नाही की आयडेंटिटीज यूज होणार नाहीत. आयडेंटिटीजचा सुद्धा यूज आपल्याला करावा लागणार आहे परंतु तो योग्य पद्धतीनं केला पाहिजे.
सो अपन अगोदर सिंप्लिफिकेशन करूयात, याचं फॅक्टरायझेशन करायचं आहे. इन टू द फर्स्ट ब्रॅकेट या दोघांच्या स्क्वेअर रूटची सम, साईन टू द पॉवर 4 थीटा त्याचा स्क्वेअर रूट साईन स्क्वेअर थीटा इतकं मिळेल, प्लस याचा स्क्वेअर रूट कॉस स्क्वेअर थीटा इतका मिळेल. दोघांच्या स्क्वेअर रूटची सम एका ब्रॅकेटमध्ये, आता याच दोघांच्या स्क्वेअर रूटचा डिफरन्स दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये लिहायचा आहे, दॅट इज साईन स्क्वेअर थीटा मायनस कॉस स्क्वेअर थीटा. आता याची व्हॅल्यू 1 येते, साईन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 अकॉर्डिंग टू आयडेंटिटी. इथे तर आपल्याला सिम्प्लिफिकेशन करत करत आयडेंटिटीज पण यूज करावे लागतात. काही वेळा सिम्प्लिफिकेशन पूर्ण झाल्याच्या नंतर आयडेंटिटी यूज करायची असते. हे दोनच गोष्टी आहेत पण अत्यंत महत्त्वाच्या आहेत, सिम्प्लिफिकेशन आणि यूज ऑफ ट्रिगोनॉमेट्रिक आयडेंटिटीज. आपण सगळ्यात अगोदर सिम्प्लिफिकेशन केलं, इथं आपण ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर या फॉर्मॅटमध्ये असेल तर त्याला ए प्लस बी इंटू ए मायनस बी असं लिहितात आपण. तो फॉर्म्युला, ती आयडेंटिटी आपण इथं यूज केली. दोघांच्या स्क्वेअर रूटची सम पहिल्या ब्रॅकेटमध्ये, दोघांच्या स्क्वेअर रूटचा डिफरन्स दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये लिहिला. आता परत या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर हाच भाग आपल्याला ॲज इट इज मिळणार असतो. आता यामध्ये साईन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा याची व्हॅल्यू 1 मिळाली, ती जाणीवपूर्वक मी इथं लिहून दाखवतोय. कदाचित काही वेळा असं होतं की जर ती व्हॅल्यू मी लिहून नाही दाखवली तर काही विद्यार्थ्यांचा गैरसमज असा होतो की सरांकडून एक ब्रॅकेट लिहायचाच राहून गेला किंवा सर विसरले तो ब्रॅकेट लिहायचा. ॲक्च्युली तो ब्रॅकेट लिहायचा विसरलेला नाही आहे. त्याची व्हॅल्यूज 1 येते, साईन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1, दॅट इज द ट्रिगोनॉमेट्रिक आयडेंटिटी. आणि आपण त्याच्या जागेवरती 1 लिहिला, जाणीवपूर्वक तो लिहून दाखवला. ॲक्च्युली 1 ने याला मल्टिप्लाय केल्यानंतर तोच ब्रॅकेट आपल्याला ॲज इट इज मिळणार आहे, परंतु 1 इथं नाही लिहिला की काही विद्यार्थ्यांचा समज असा होईल की हा ब्रॅकेट लिहायचा विसरून गेले सर, तर तो विसरलेला नाही आहे. आता जो भाग आपल्याकडे अवेलेबल आहे, वी हॅव साईन स्क्वेअर थीटा मायनस कॉस स्क्वेअर थीटा, अँड वॉट वी हॅव टू गेट. आपलं नेहमी लक्ष असलं पाहिजे की आपल्याला एक्झॅक्टली मिळवायचं आहे काय. आपल्याला मिळवायचं आहे 1 - 2 कॉस स्क्वेअर थीटा, म्हणजे हा जो कॉस स्क्वेअर थीटा आहे याच्यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचा चेंज करण्याची आवश्यकता नाही, कारण आपल्याला आवश्यकच आहे कॉस स्क्वेअर थीटा. इथं तरी एकच कॉस स्क्वेअर थीटा आहे, वी नीड 2 कॉस स्क्वेअर थीटा. आपल्याला 2 कॉस वर्ग थीटा पाहिजे, शिवाय सोबत 1 पण असला पाहिजे. मग तुम्ही म्हणताल हा 1 लिहायला पाहिजे होता इथं सुद्धा, असला तरी तो मल्टिप्लिकेशनमध्ये आहे आणि मल्टिप्लिकेशननंतर आपल्याला हा भाग मिळालेला आहे. 1 × साईन स्क्वेअर थीटा मायनस कॉस स्क्वेअर थीटा इज साईन स्क्वेअर थीटा मायनस कॉस स्क्वेअर थीटा. आता इथं हा जो साईन स्क्वेअर थीटा आहे, आपल्या राईट साईडमध्ये कुठेही साईन स्क्वेअर थीटा नाही आहे, मग तो काढून टाकायचा आहे, हे निश्चित झालं. आपल्याला या साईन स्क्वेअर थीटाला काढून टाकायचं आहे आता, कारण राईट साईडमध्ये कुठेही साईन स्क्वेअर थीटा नाही आहे, कॉस स्क्वेअर थीटा मात्र आहे. म्हणून आपण याला काढून टाकणार नाही, तो मात्र ॲज इट इज ठेवणार आहोत, त्याच्यात काहीच चेंज करणार नाही. आता साईन स्क्वेअर थीटाची अशी व्हॅल्यू आपल्याला लिहायची आहे की त्याच्यामध्ये सुद्धा कॉस स्क्वेअर थीटा इन्क्लूड असला पाहिजे. अँड वी नो द आयडेंटिटी, साईन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 - कॉस स्क्वेअर थीटा. सी वी हॅव द आयडेंटिटी, दॅट इज साईन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1, इट इज अन आयडेंटिटी. वी यूज दॅट आयडेंटिटी हिअर ऑल्सो, इन प्लेस ऑफ साईन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा वी राईट 1. नाव वी हॅव टू गेट द व्हॅल्यू ऑफ साईन स्क्वेअर थीटा इन द फॉर्म ऑफ कॉस स्क्वेअर थीटा, अँड वी विल इझिली गेट दॅट. इफ वी ट्रान्सफर दिस कॉस स्क्वेअर थीटा टू द राईट साईड, वी विल गेट साईन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 - कॉस स्क्वेअर थीटा. नाव वी विल पुट 1 - कॉस स्क्वेअर थीटा इन प्लेस ऑफ साईन स्क्वेअर थीटा. वी रिमूव दिस साईन स्क्वेअर थीटा अँड वी पुट 1 - कॉस स्क्वेअर थीटा देअर, अँड दिस मायनस कॉस स्क्वेअर थीटा इज इट इज. नाव दीज टू आर द सिमिलर टर्म्स, वी हॅव टू टेक दिअर ॲडिशन. ह्या हे दोन्ही सिमिलर टर्म्स आहेत, त्यांचं ॲडिशन करायचं आहे. याचा कोइफिसियंट 1 आहे, याचाही कोइफिसियंट 1 आहे, दोघंही निगेटिव्ह आहे, त्यांचं ॲडिशन होईल. हा 1 ॲज इट इज राहतो, तो आवश्यक पण आहे. आपल्याला राईट साईडमध्ये 1 आहे, तो मिळाला. आता -1, -1, -2 आणि कॉस स्क्वेअर थीटा ॲज इट इज. -1 आणि -2 येतं ॲडिशन, आणि कॉस स्क्वेअर थीटा ॲज इट इज. याचा कोइफिसियंट -1, याचाही कोइफिसियंट -1, दॅट इज -1, -1, -2. वी हॅव टू टेक ॲडिशन सिन्स दिअर साईन्स आर सेम. सो वी राईट LHS हिअर अँड वी गेट RHS. So simply you can write here
LHS इज इक्वल टू RHS. बरेचसे विद्यार्थी इक्वल टूचं साईन लिहित नाही आहेत. तुम्ही जे एक्झाम्पल सॉल्व करून मला पाठवताय त्यामध्ये भरपूर मिस्टेक्स आहेत, या मिस्टेक्स आपण अवॉइड केल्या पाहिजेत. आणि साधारण सर्वच्या सर्व सोल्युशन आपलं अचूक आणि प्रेझेंटेशन छान असेल याची काळजी आपण घेतली पाहिजे. सो दिस इज ऑल अबाउट द एक्झाम्पल नंबर 7. वी विल टेक नेक्स्ट एक्झाम्पल, दॅट इज एक्झाम्पल नंबर 8. एक्झाम्पल नंबर 8, दॅट इज सेक थिटा प्लस टॅन थिटा इज इक्वल्स टू कॉस थिटा अपॉन 1 मायनस साईन थिटा. वी हॅव टू प्रूव दॅट सेक थिटा प्लस टॅन थिटा दॅट इज इक्वल टू कॉस थिटा अपॉन 1 मायनस साईन थिटा. सो हिअर वी कॅन टेक LHS अँड सिम्प्लिफाईंग दॅट LHS वी विल गेट RHS, ऑर वी कॅन राईट RHS हिअर अँड सिम्प्लिफाईंग दॅट RHS वी विल गेट LHS. So here we will write LHS as it is, that is sec theta plus tan theta. आता जनरली दोन महत्त्वाच्या गोष्टी, त्यामध्ये सिम्प्लिफिकेशन आणि युझिंग द ट्रिगोनॉमेट्रिक आयडेंटिटी. आता तुम्ही जर ठरवलं आपल्याला सिम्प्लिफिकेशन करायचं तर या दोघांचं ॲडिशन पण करता येत नाही, सध्या तरी नाही करता येत. सेक थिटा प्लस टॅन थिटा यांचं ॲडिशन सध्याच्या सिच्युएशनला तरी करता येत नाही, ना मल्टिप्लिकेशन, ना डिव्हिजन, ना कुठली आयडेंटिटी यूज करता येते, किंवा फॅक्टरायझेशन करता येत नाही. कुठल्याही प्रकारचा ऑप्शन आपल्याकडे सिम्प्लिफिकेशन करण्यासाठी नाही आहे. आपली जरी इच्छा असली की याला आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे, तरी आपण त्याला सिम्प्लिफाय करू शकत नाहीत. मग आपण काय करू, आता आयडेंटिटीज यूज करू अगोदर. तर सेक थिटाच्या प्लेसला 1 अपॉन कॉस थिटा लिहूत, आणि तर टॅन थिटाच्या प्लेसला आपण साईन थिटा अपॉन कॉस थिटा लिहूत, आणि मग त्याला आपण सिम्प्लिफाय करू शकतो. सध्या जरी आपण त्याला सिम्प्लिफाय करू शकत नसलोत तरी फर्स्ट अगोदर आयडेंटिटीज यूज करून त्यानंतर मात्र आपण त्याला सिम्प्लिफाय करू शकतो. सो इन प्लेस ऑफ सेक थिटा वील राईट 1 अपॉन कॉस थिटा प्लस इन प्लेस ऑफ टॅन थिटा वी कॅन राईट साईन थिटा अपॉन कॉस थिटा. आता पहिल्या कुणाच्याही लक्षात येतं की दोघांचे डिनॉमिनेटर सेम आहेत. सो आपण डिनॉमिनेटरला कॉस थिटा ॲज इट इज लिहू आणि न्यूमॅरेटरचं ॲडिशन करून टाकूयात. ॲडिशन होत नाही, परंतु आपण ॲडिशनच्या फॉर्मॅटमध्ये त्याला लिहू शकतो, 1 प्लस साईन थिटा अपॉन कॉस थिटा. आता एक्झॅक्टली राईट साईडमध्ये आपल्याला काय आवश्यक आहे, काय पाहिजे आहे, आणि सध्या आपल्याकडे काय अवेलेबल आहे याचाही विचार आपण केला पाहिजे. आपल्याकडे जो साधारण भाग अवेलेबल आहे सध्या राईट साईडमध्ये, तो कॉस थिटा अपॉन 1 मायनस साईन थिटा एवढा भाग आपल्याला मिळवायचा आहे, आणि सध्या आपल्याकडे अवेलेबल आहे 1 प्लस साईन थिटा अपॉन कॉस थिटा. आता इथं जे थिंकिंग आपल्याला करायचं आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे. इन दी डिनॉमिनेटर वी हॅव 1 मायनस साईन थिटा. आपल्याकडे इथं डिनॉमिनेटरमध्ये 1 मायनस साईन थिटा आहे, पण इथं नाही आहे. मग आपण काय करणार आहोत, न्यूमॅरेटरला आपण 1 मायनस साईन थिटानं मल्टिप्लाय करणार आहोत, आणि डिनॉमिनेटरला सुद्धा आपण 1 मायनस साईन थिटानं मल्टिप्लाय करणार आहोत. 1 मायनस साईन थिटानं मल्टिप्लाय का करायचं, तर त्याचं रिझन आपल्यासमोर आहे. वाय वी हॅव टू मल्टिप्लाय द न्यूमॅरेटर अँड डिनॉमिनेटर बाय 1 मायनस साईन थिटा. दिस इज नॉट रॅशनलायझेशन, हे रॅशनलायझेशन नाही आहे, हे ॲडजस्टमेंट आहे. आपल्याला डिनॉमिनेटरमध्ये 1 मायनस साईन थिटा आवश्यक आहेत. इथं मात्र आपल्याकडे डिनॉमिनेटरमध्ये 1 मायनस साईन थिटा नाही आहेत, आहेत ते 1 प्लस साईन थिटा, आणि तेसुद्धा न्यूमॅरेटरमध्ये आहेत. आपल्याला डिनॉमिनेटरमध्ये 1 मायनस साईन थिटा आवश्यक आहेत, म्हणून आपण डिनॉमिनेटरला 1 मायनस साईन थिटानं आणि न्यूमॅरेटरलासुद्धा 1 मायनस साईन थिटानं मल्टिप्लाय केलं. आणि कुणी जर म्हटलं का बदल केला, तर काहीच बदल केला नाही. 1 मायनस साईन थिटा डिवायडेड बाय 1 मायनस साईन थिटा दॅट इज इक्वल टू 1. आपण काहीच बदल केला नाही, परत आपलं जे इक्वेशन, आपले जे साधारण प्रिव्हियस स्टेप आहे ते मात्र ॲज इट इज राहते, त्याच्यात आपण कुठल्याही प्रकारचा चेंज केलेला नाही. आता सिम्प्लिफिकेशन, दिस इज ए प्लस बी, दिस इज ए मायनस बी. इथं 1 आहे, इथं 1, इथं साईन थिटा, इथं साईन थिटा, साईन्स मात्र डिफरंट आहेत. सो हे ए प्लस बी आणि ए मायनस बी या फॉर्मॅटमध्ये आहे. सो त्याचं मल्टिप्लिकेशन ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर असं लिहिलं जातं. स्क्वेअर ऑफ द फर्स्ट टर्म मायनस स्क्वेअर ऑफ द सेकंड टर्म डिवायडेड बाय कॉस थिटा इन टू द ब्रॅकेट 1 मायनस साईन थिटा ॲज इट इज.
Now 1 square is 1, so we have 1 minus sine square theta here, divided by cos theta into the bracket 1 minus sine theta. Now we know that 1 minus sine square theta is cos square theta. We have an identity, that is sine square theta plus cos square theta is equal to 1. And from this identity we will get 1 minus sine square theta. If we transfer this sine square theta to the right side, we will get cos square theta is equal to 1 minus sine square theta, or 1 minus sine square theta is equal to cos square theta. So we will write cos square theta here. This is cos square theta divided by cos theta into the bracket 1 minus sine theta. Here we have cos square theta means cos theta into cos theta, and in the denominator we have cos theta. So this is square only. Cos square theta we have, I cancel square only, and this cos theta. So what is remaining there? That is cos theta upon 1 minus sine theta, which is RHS. This is LHS is equals to RHS. It is too easy. अत्यंत सोपा भाग आहे, फक्त महत्त्वाचा भाग एकच, सिंप्लिफिकेशन आणि यूज ऑफ ट्रिगोनोमेट्रिक आयडेंटिटीज, या दोघांचा योग्य पद्धतीनं आपल्याला इथं यूज करता आला पाहिजे. की आता इथं पॉसिबलच नव्हतं सिम्प्लिफिकेशन, काय सिम्प्लिफाय करणार, या दोघांचं ॲडिशन होतच नाही. मग आपण अगोदर आयडेंटिटीज यूज केल्या, आता असं लक्षात आलं की आपण सिम्प्लिफिकेशन करू शकतो. मग सिम्प्लिफिकेशनमध्ये काय करायचं, तर स्वाभाविक आहे दोघांचं ॲडिशन, दोघांचे डिनॉमिनेटर सेम आहेत म्हणून डिनॉमिनेटरला कॉस थीटा आणि न्यूमॅरेटरचं ॲडिशन केलं. तरीही आपल्या असं लक्षात येतं की वी नीड 1 मायनस साईन थीटा इन दी राईट साईड, वी डू नॉट हॅव 1 मायनस साईन थीटा इन दिस एक्सप्रेशन ऑर इन दिस स्टेप. सो वी मल्टीप्लाय बोथ द न्यूमॅरेटर अँड डिनॉमिनेटर बाय 1 मायनस साईन थीटा. याला आपण रॅशनलायझेशन म्हणू शकत नाहीत. त्यानंतर मल्टिप्लिकेशन्स कम्प्लीट केलेत आणि RHS आपल्याला मिळवता आलेली आहे. सो जितका आपण जास्तीत जास्त प्रॅक्टिस करणार आहोत, तितकाच तो भाग आपल्यासाठी इझी आणि इझी होत जाणार आहे. परंतु प्रॅक्टिस अत्यंत महत्त्वाची आहे. सो दिस इज ऑल अबाउट द एक्झाम्पल नंबर 8. नाऊ वी विल टेक एक्झाम्पल नंबर 9. एक्झाम्पल नंबर 9, द क्वेश्चन इज इफ टॅन थीटा प्लस 1 अपॉन टॅन थीटा इज इक्वल्स टू 2, देन प्रूव दॅट टॅन स्क्वेअर थीटा प्लस 1 अपॉन टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू 2. सो हिअर वी हॅव टू यूज द गिवन इन्फॉर्मेशन, दॅट इज टॅन थीटा प्लस 1 अपॉन टॅन थीटा इज इक्वल टू 2. दॅट इज द गिवन इन्फॉर्मेशन. वी हॅव टू यूज दॅट इन्फॉर्मेशन टू फाईंड द व्हॅल्यू ऑफ टॅन स्क्वेअर थीटा प्लस 1 अपॉन टॅन स्क्वेअर थीटा, अँड दॅट शुड बी 2. टॅन थीटा प्लस 1 अपॉन टॅन थीटाची व्हॅल्यू आपल्याला 2 दिलेली आहे, आणि टॅन स्क्वेअर थीटा प्लस 1 अपॉन टॅन स्क्वेअर थीटाची व्हॅल्यूसुद्धा 2 मिळाली पाहिजे, हे आपल्याला प्रूव्ह करून दाखवायचं आहे. सो वी राईट द गिवन इन्फॉर्मेशन हिअर. नाऊ हिअर वी हॅव टू गेट द व्हॅल्यू ऑफ टॅन स्क्वेअर थीटा प्लस 1 अपॉन टॅन स्क्वेअर थीटा. इफ वी ऑब्झर्व केअरफुली द गिवन इन्फॉर्मेशन अँड द इन्फॉर्मेशन विच वी हॅव टू गेट, देन वी गेट दॅट, सी हिअर वी हॅव टॅन थीटा, हिअर वी हॅव टॅन स्क्वेअर थीटा, हिअर वी हॅव 1 अपॉन टॅन थीटा, हिअर वी हॅव 1 अपॉन टॅन स्क्वेअर थीटा. इट मीन्स दॅट सिम्पली वी नोज दॅट वी हॅव टू मेक दि स्क्वेअर एक्सपन्शन, वी हॅव टू मेक दि स्क्वेअर ऑफ बोथ दि साईड्स. जेव्हा दोघांचं आपण ऑब्झर्वेशन केलं, तेव्हा आपल्या असं लक्षात येतं की आपल्याला स्क्वेअरिंग करावं लागेल. स्क्वेअरिंग केलं तरच अशा प्रकारचे टर्म्स आपल्याला मिळू शकतात, आणि मग आपल्याला एक्झाम्पल सिम्प्लिफाय करता येऊ शकतं. So here we'll make the square expansion of both the sides. So we'll write here squaring both sides. Squaring both sides. Now while squaring we have to use the square expansion there, that is a plus b bracket square is equal to a square plus b square plus 2ab. We have to use the square expansion there. जर तुम्ही फक्त फर्स्ट टर्मचा स्क्वेअर टॅन स्क्वेअर थीटा आणि सेकंड टर्मचा स्क्वेअर 1 अपॉन टॅन स्क्वेअर थीटा लिहिताल, तर दॅट इज रॉंग. हिअर वी हॅव सम ऑफ द टू टर्म्स, सो वी हॅव टू यूज द स्क्वेअर एक्सपन्शन ऑफ सम ऑफ द टू टर्म्स, दॅट इज ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab. सो वी विल यूज दॅट एक्सपन्शन हिअर. सो वी विल राईट टॅन थीटा प्लस 1 अपॉन टॅन थीटा ब्रॅकेट स्क्वेअर
that is equal to 2 square is 4, square of 2 is 4. Now here we have to use this square expansion, that is tan square theta plus 1 upon tan square theta plus 2 multiplied by product of these two terms, that is tan theta multiplied by 1 upon tan theta is equals to 4. Now here tan theta gets cancelled and we have tan square theta plus 1 upon tan square theta plus 2 into 1 is 2, that is equals to 4. Now we will transfer this 2 to the right side and we will get tan square theta plus 1 upon tan square theta, it is equals to 4 minus 2, which is equal to 2. So we get tan square theta plus 1 upon tan square theta is equals to 2, and that is what we have to get. Tan square theta plus 1 upon tan square theta is equals to 2. फक्त इथच काळजी घ्यायची आहे, स्क्वेअर एक्सपेन्शन करत असताना फक्त फर्स्ट टर्मचा स्क्वेअर आणि सेकंड टर्मचा स्क्वेअर असं नाही. वी हॅव सम ऑफ द टू टर्म्स हियर, दोन पदांची बेरीज आहे इथं. सो वी हॅव टू यूज द आयडेंटिटी ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर अँड यू हॅव टू टेक केअर अबाउट दिस टर्म. This is first term square plus second term square plus 2 multiplied by product of these two. And then we will easily get the value of tan square theta plus 1 upon tan square theta is equals to 2. So this is all about the example number 9. We will take next example, that is example number 10. Example number 10 from the question number 6. The example is, we have to prove that tan A upon 1 plus tan square A bracket square plus cot A upon 1 plus cot square A bracket square, that is equal to sin A into cos A. We have to prove that LHS and RHS are equal. We will write LHS here, that is tan A upon into the bracket 1 plus tan square A bracket square plus cot A upon into the bracket 1 plus cot square A bracket square, it is equal to. Now you, if we observe this LHS, जर आपण या LHSचं ऑब्झर्वेशन केलं तर कोणालाही असं लक्षात येतं की सगळ्यात पहिले आपण इथं 1 प्लस टॅन स्क्वेअर याच्या जागेवरती सेक स्क्वेअर ए लिहिला पाहिजे आणि इथं 1 प्लस कॉट स्क्वेअर एच्या जागेवरती कोसेक स्क्वेअर ए लिहिला पाहिजे आणि परत त्याचा स्क्वेअर आहे, परत ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे, परत इथं जरी आपण सेक स्क्वेअर ए लिहिला तर परत त्याचा स्क्वेअर आहे, म्हणजे सेक टू द पॉवर 4 ए मिळतो इथं आणि इथं कोसेक टू द पॉवर 4 ए मिळतो. हे आपल्याला इमॅजिन करता आलं पाहिजे, हे महत्त्वाचा भाग आहे अत्यंत. त्यानंतर मग आपल्याला काय चेंजेस केल्यानंतर साईन ए आणि कॉस ए मिळू शकतात. स्वाभाविक आहे, आपल्याला टॅन एच्या जागेवर साईन ए अपॉन कॉस ए लिहायचं आहे, कॉट एच्या जागेवरती कॉस ए अपॉन साईन ए लिहायचं आहे, परंतु आत्ताच नाही, अगोदर इथं जे आपल्याकडे हे ब्रॅकेटचे स्क्वेअर्स आहेत, होल स्क्वेअर आहेत ब्रॅकेटचे, त्या त्या ठिकाणी आपल्याला अगोदर आयडेंटिटीज यूज करायच्या आहेत. त्या आयडेंटिटीज तिथं लिहिल्यानंतर मग आपल्याला टॅन एच्या जागेवरती साईन ए अपॉन कॉस ए, कॉट एच्या जागेवरती कॉस ए अपॉन साईन ए लिहून आपल्याला त्याला इझिली साईन ए आणि कॉस एमध्ये कन्वर्ट करता येऊ शकतं. So first we'll use the identities here. This tan A remains as it is into the denominator. So 1 plus tan square A is sec square A. And we have bracket square plus this cot A as it is into the denominator. We have 1 plus cot square A bracket square. In place of 1 plus cot square A, we have to write cosec square A and square of the bracket. Now we have to simplify this. This is tan A upon sec to the power 4A. This is index of index number when we have, at that time we have to take the product of indices. जेव्हा आपल्याला घातांकित संख्येचा घातांक दिलेला असतो तेव्हा घातांकांचा गुणाकार होत असतो. सो वी हॅव सेक टू द पॉवर 4A हिअर प्लस दिस कॉट ए रिमेन्स ॲज इट इज. Into the denominator we have cosec to the power 4a. This is 2 into 2 is 4. So we have cosec to the power 4a.
Now we have to simplify this again. This tan A, we'll write tan A and sin A upon cos A divided by, we'll write sec to the power 4A as 1 upon cos to the power 4A. We know that sec A is equal to 1 upon cos A. We have an identity, that is sec A is equal to 1 upon cos A. Since we have sec to the power 4A here, we write 1 upon cos to the power 4A plus here cot A, we can write it as cos A upon sin A divided by, we can write this cosec to the power 4A as 1 upon sin to the power 4A. As we know that cosec A is equal to 1 upon sin A, we can write cosec to the power 4A as 1 upon sin to the power 4A. Now see, we have 1 below 1 4 terms, so we have to put the numerator as it is, that is sin A upon cos A multiplied by, in place of division we write multiplication, and now we have to write the multiplicative inverse of 1 upon cos to the power 4a, that is cos to the power 4a upon 1 plus, here we have to use the same simplification, this cos a upon sin a as it is, in place of division we have to write multiplication, and now multiplicative inverse of 1 upon sin to the power 4a, that is sin to the power 4a upon 1. Now we have to simplify this. Here we have cos to the power 4a and we have cos a into the denominator, so here we will cancel this 4 and cos cube a is remaining, and here cos a gets cancelled. Here also we have sin to the power 4a and into the denominator sin a, so here we will cancel this 4 and we will put 3 there, we have sin cube a and this sin a gets cancelled. So what is remaining there? So we have sin a into cos cube a plus cos a into sin cube a. Now here we have sin a, here we have sin cube a, so we can take sin a common. Here we have cos cube a, here we have cos a, so you can take cos a common. So if we take sin a and cos a common, sin a is also taken common and cos a is also taken common. So into the bracket what is remaining there? Here we take sin a common and out of the cos cube a we take cos a as common, so we have cos square a here, plus from here we take cos a as common and sin a also from sin cube a, so sin square a is remaining there, and all of you know that sin square a plus cos square a is 1, so we have only sin a into cos a there, which is RHS. This is LHS is equals to RHS. Here we use the identity, that is sin square a plus cos square a is equal to 1. You may write that identity here, sin square a plus cos square a is equal to 1, and it is too easy. बरेचशा वेळा असं होतं, इथं पॉवर 4 a, इथं पॉवर 4 आला, इथं पॉवर 4 आला की बरेचसे विद्यार्थी घाबरून जातात की आता याचं एक्झॅक्टली काय करावं लागेल आपल्याला, तर सिम्प्लिफाय करत राहायचं त्याला, आणि फायनली आपल्या असं लक्षात आलं की एकदम इझी झालेलं आहे. साईन ए कॉस ए कॉमन घेतल्यानंतर ब्रॅकेटमध्ये साईन स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर ए शिल्लक राहिलेलं आहे, त्याची व्हॅल्यू 1 मिळते. 1 इंटू साईन ए इंटू कॉस ए इज साईन ए इंटू कॉस ए, सो वी राईट एल एच एस हिअर अँड वी गेट आर एच एस, दॅट इज साईन ए इंटू कॉस ए. सो हे जे पॉवर्स आहेत यांना घाबरण्याची आवश्यकता बिलकुल नाही आहे, फक्त आपण त्याला सिम्प्लिफाय करत राहायचं आहे, आणि सिम्प्लिफाय केल्यानंतर, सिम्प्लिफिकेशन्स केल्यानंतर इझिली आपल्याला पाहिजे तो भाग त्या ठिकाणी अवेलेबल झालेला आहे. सो दिस इज ऑल अबाउट द एक्झाम्पल नंबर 10. वील टेक रिमेनिंग टू एक्झाम्पल्स, दॅट इज एक्झाम्पल नंबर 11 अँड एक्झाम्पल नंबर 12 इन टू द नेक्स्ट व्हिडिओ.